रायगड विभागाच्या एसटी कामगार संघटनेच्या संवाद मेळाव्याचे आयोजन पेण येथील महाकाली हॉल या ठिकाणी करण्यात आले होते. या प्रसंगी एसटी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे आणि जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांच्याबरोबर संवाद मेळाव्यात समस्यांच्या घटनाक्रमावर चर्चा करण्यात आली. 5.5 महिन्याच्या एसटी कर्मचारी संपानंतर चुकीच्या मार्गाने आणि नेतृत्वाने केलेले मार्गदर्शन यामुळे कर्मचाऱ्यांना होणारा त्रास, झालेली फसवणूक यावर संवाद मेळाव्यात चर्चा करण्यात आली. तसेच जास्तीत जास्त सभासद नोंदणी ही 2023 मध्ये करण्याचा विश्वास यावेळी विलास खोपडे यांनी राज्य संघटनेच्या उपस्थित मान्यवर नेते मंडळींना दिला. यावेळी पदाधिकारी, सदस्य यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे आणि जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी समाधानकारक उत्तरे दिली. या प्रसंगी पेण व महाड येथील 45 कामगार संघटनेमध्ये नव्याने सामील झाले. सदर मेळाव्यासाठी विभा अध्यक्ष विलास खोपडे, विभा सचिव गणेश शेलार, केंद्रीय महिला उपाध्यक्ष सौ आशा घोलप, डीपी पवार, खतीब, बीएम बांगर, राजेश मोदी, विभागीय कार्यकारिणी पदाधिकारी आणि सदस्य आदी उपस्थित होते. आज रायगड विभागामध्ये संवाद बैठक आयोजित केलेली होती. यामध्ये मान्यताप्राप्त संघटनेच्या वतीनं आमचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे आणि मी, आम्ही दोघेही रायगडच्या दौऱ्यावरती आहोत. या दौऱ्यामध्ये गेल्या 5.5 महिन्यामध्ये झालेल्या संपाच्या संदर्भामध्ये एखाद्या चुकीच्या व्यक्तीनं जर चुकीची दिशा दिली तर कामगारांचं आणि त्या व्यवस्थापनाचं काय नुकसान होतं या संदर्भामध्ये संपूर्णपणे उहापोह झाला. ज्या चुकीच्या नेतृत्वाने नेतृत्व केलेलं होतं आणि चुकीच्या दिशेला लोकांना नेलं होतं त्याचा त्याग करून अनेक कार्यकर्ते आज मान्यताप्राप्त संघटनेमध्ये प्रवेश करते झालेले आहेत. चुकीच्या माणसांनी जरी दिशा चुकवली असली तरी मान्यताप्राप्त संघटना ही पालक संघटना आहे आणि म्हणून संघटनेच्या वतीनं जरी कामगार रस्ता वाट चुकला असला तरी एसटी कामगार संघटनेच्या वतीनं राज्य सरकार इतकं वेतन एसटी कामगारांना मिळेल किंवा ते मिळवून देण्यासंदर्भामध्ये ज्या काही उपाययोजना करणार आहोत या संदर्भामध्ये मी आणि माननीय ताटे साहेबांनी लोकांशी हितगुज केलं आणि तशा संदर्भामधल्या सगळ्या चर्चा झाल्या. दैनंदिन कामकाजामधल्या अडथळे असतील, ईटीआय मशीन असेल, ब्रेकडाऊन गाड्यांचं प्रमाण असेल, कामगारांच्या वरती वाढती कारवाई असेल या संदर्भामध्ये सुद्धा अनेक प्रकारची चर्चा होऊन उपाययोजनांवरती चर्चा झाली. आज रायगड विभागाचा संवाद मेळावा पेण येथे महाकाली मंदिर येथे संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये सर्व डेपोचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य उपस्थित होते. या संवाद बैठकीमध्ये आलेल्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, सदस्यांनी राज्याचे नेतृत्व अध्यक्ष माननीय संदीपजी शिंदे साहेब आणि जनरल सेक्रेटरी माननीय हनुमंतराव ताटे साहेब यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या मनामध्ये ज्या काही घटनाक्रम होते ते घटनाक्रमाचा उल्लेख त्यांनी या ठिकाणी केला. त्यांच्या मनामध्ये त्यांच्या काय अपेक्षा होत्या त्या अपेक्षा या ठिकाणी त्यांनी व्यक्त केल्या. त्याचबरोबर 2023 सामोरे जाताना आपल्याला कोणत्या परिस्थितीमध्ये सामोरे जावं लागत आहे या परिस्थितीचं सुद्धा या संवाद बैठकीमध्ये चर्चा झाली. आणि निश्चित स्वरूपात रायगडमध्ये 2023 जास्तीत जास्त सभासदांची संख्या नोंदवली जाईल अशा प्रकारचं वातावरण या संवाद बैठकीमध्ये या संवाद मेळातून निर्माण झालेलं आहे. आणि सर्व जे उपस्थित कामगार होते, सभासद होते, पदाधिकारी होते या सर्वांचं समाधान राज्याच्या नेतृत्वाने माननीय संदीपजी शिंदे साहेब आणि माननीय हनुमंतराव ताटे साहेब यांनी केलेलं आहे. त्यांच्या मनातील जे काही मुद्दे होते जे मुद्दे त्यांनी उपस्थित केले त्या सर्व मुद्द्यांचं स्पष्टीकरण त्यांनी त्यांच्या पद्धतीने समाधानकारकरित्या त्यांचं केलेलं आहे. आणि निश्चित स्वरूपात या संवाद बैठकीचा, या संवाद मेळाव्याचा रिझल्ट या संवाद बैठकीमधून धोरणात्मक जे काही चर्चा होऊन निर्णय झाले, जे काही नेत्यांनी मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाचा फायदा आणि त्या मार्गदर्शनाचा परिणाम ह्या विभागाची सभासद संख्या नोंदणीमध्ये वाढ होईल ही निश्चित खात्री शाश्वती माझ्या मनात आहे. तेव्हा ह्या ही संवाद बैठक 5.5 महिन्याच्या संपानंतर जी काही परिस्थिती निर्माण झाली आणि ज्या कर्मचाऱ्यांना त्रास झाला, त्यांची जी काय फसवणूक झाली, त्यांना जे काय चुकीच्या मार्गात नेलं, चुकीच्या दिशेला नेलं आणि जे काय फसवणीला बळी पडले आणि स्वतःचं नुकसान करून घेतलं, उद्योगाचं नुकसान करून घेतलं या सर्वांची चर्चा या संवाद बैठकीमध्ये झाले. दोन्ही नेत्यांनी या 5.5 महिन्याच्या संपामध्ये चुकीच्या नेतृत्वाने कसं चुकीचं मार्गदर्शन केलं आणि कशी लोक कर्मचाऱ्यांची फसवणूक केली याचं विश्लेषण सगळ्या तोडपणे या संवाद बैठकीमध्ये केलेलं आहे. आणि निश्चित स्वरूपात मला असं वाटतं की याचं समाधान उपस्थित सर्व पदाधिकारी, सदस्यांना, कार्यकर्त्यांना झालेलं आहे आणि याचा परिणाम रायगडच्या सभासद नोंदणीमध्ये होईल. आणि निश्चित स्वरूपात राज्यामध्ये
रायगड हा काही क्रमांक म्हणजे 1 ते 10 नंबरमध्ये माझी जी अपेक्षा आहे ते 1 ते 10 नंबरमध्ये सभासद नोंदणीमध्ये राहील ही निश्चित शाश्वती खात्री या सर्व सभासद कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या विश्वासावर माझ्या मनात आहे हे निश्चित स्वरूपात आहे। धन्यवाद। आज रायगड विभागाचा संवाद मेळावा संपन्न झाला। या मेळाव्याला कर्मचाऱ्यांनी सभासदांनी चांगला भरघोस पाठिंबा दिला। यामध्ये भविष्यकाळात एसटी कामगार संघटनेचं कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबतचं जे धोरण आहे त्याचा खुलासा करण्यात आला। 4,849 कोटी इतकी रक्कम 16 ते 20 सालासाठी दिलेली होती, मात्र मान्यताप्राप्त कामगार संघटनेने त्याच्यावर अजून स्वाक्षरी केली नाही, कारण त्यामधली राहिलेली रक्कम त्याचप्रमाणे 1 ते 10 5,000, 10 ते 20 4,000, 20 च्या पुढे 2,500 अशी जी रक्कम मूळ पगारात ॲड करायचा निर्णय झाला आहे तो सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यावर अन्यायकारक आहे। म्हणून सर्वांना 5,000 रुपये मूळ पगारात वाटप करावे अशी भूमिका घेतली आहे। बातमी माहिती आणि सल्ला तुम्ही विश्वास ठेवू शकता। विस्टा न्यूज मराठी तुमच्या हक्काचा चॅनल।